अकोल्याच्या जिल्हा सरोपचार रुग्णालयाच्या भोंगळ कारभाराचा नमुना उघड करणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. जिल्हा रुग्णालयानं मृत अर्भकाऐवजी चक्क जिवंत अर्भक आप्तेष्टांच्या ताब्यात देण्याची खळबळजनक घटना समोर आली. मात्र अर्भकाचं दैव बलवत्तर असल्यानं तो जिवंत असल्याचं लक्षात आल्यानं पुढील अनर्थ टळलाय. चीड आणणाऱ्या या प्रकाराची चौकशी करण्यासाठी आता रुग्णालय प्रशासनानं एक त्रिसदस्यीय चौकशी समिती गठीत केली आहे. या समितीला 18 जानेवारीपर्यंत आपला अहवाल देण्याचे निर्देश देण्यात आले. बाळाचं एक्सचेंज झालं होतं. फॉर्च्युनेटली खूप कॉम्प्लिकेशन्स त्यातनं झाले नाही. कुणाचाही म्हणजे मोठे कॉम्प्लिकेशन्स टळले, तरी पण नातेवाईकांना क्लेश झाला आणि ही एक सिरियस घटना आहे. त्याकरता तात्काळ चौकशी समिती नेमण्यात आलेली आहे. तीन सदस्य त्या समितीमध्ये आहेत आणि त्यांना आदेश दिलेले आहेत की 18 तारखेपर्यंत म्हणजेच सोमवारी त्यांनी रिपोर्ट द्यायचा आहे. कोणी दोषी असतील त्यांच्यावरती कडक कारवाई करण्यात येणार आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.